नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायके डिजिटलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत कॉपी पेस्ट करून कसे काय पैसे कमवायचे। तर ते ॲप मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ॲपची लिंक, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर त्या ॲपचं नाव काय, ग्लोरोड ॲपचं नाव आहे। आता आपण सुरुवात करतो आहे। तर त्याचा इंटरफेस काहीसा असा आहे, मी रजिस्टर ऑलरेडी करून ठेवलेले आहे, त्यामुळं तुम्हाला तिथं कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल, OTP वगैरे येईल आणि नंतरनं ते चालू होईल। मित्रांनो, फक्त कॉपी पेस्टचं काम आहे, म्हणजेच आपण रिसेलिंगच करणार आहोत। रिसेलिंगचं ॲप आहे ते, जसे की आपण पहिली व्हिडिओ पाहिली होती मिशोची, तशीच ही आहे। पण ग्लोरोड हे मिशोपेक्षा एक पाऊल पुढं आहे आणि इंडियातली सगळ्यात पहिली जी रिसेलिंग साईट आहे, म्हणजे जसे की शॉपिफाय होती, म्हणजे जी शॉपिफाय जी आहे ती इंटरनॅशनल मार्केटमध्ये डील करते किंवा ती कुठल्याही देशामध्ये डील करते, जसं की आपण इथं बसून देखील शॉपिफायवरनं करू शकतो, तसंच हे ग्लोरोडचं आहे। मित्रांनो, इथं मार्जिन देखील आपण सेट करू शकतो आणि एक चांगला आणि जेन्युइन ॲप आहे, काय असं फ्रॉड वगैरे नाही आहे ॲपमध्ये। जसं की आपण पाहू शकता इथं जी आपली ती वेलकम स्क्रीन आणि प्रोफाईल आहे आपली, तर प्रोफाईलमध्ये आपण पाहू शकतो की सर्व काही जे जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं सेम टू सेम तसंच आहे। बँक डिटेल आपल्याला ॲड करायचे आहेत, पण इथं एक मेन ऑप्शन आहे तो सर्टिफिकेटचा। जसं की तुम्ही एक एक पाऊल, जसं एक एक स्टेप स्टेपने पुढं जर गेलात, 2 प्रोडक्ट विकले, 3 प्रोडक्ट विकले किंवा 4-5 जणांना रेफर झालं, तर ते तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात, जे की आपल्याला सर्टिफिकेट पुढे कुठं ना कुठं तरी कामाला नक्कीच येतील। जर आपण तिथे कंटिन्युअसली काम करत राहिलो तर आपल्याला ते सर्टिफिकेट देखील मिळतील आणि त्याचा आपल्याला कुठे ना कुठेतरी फायदा हा नक्कीच मिळेल। ग्लोरोडवरती ऑनलाईन शॉपची काय आहे प्रोसेस पाहूया। तर मित्रांनो, ग्लोरोडवर आपल्याला पहिलं शॉप उघडावं लागतं की आपलं, की जेणेकरून आपण तिथे एक शॉप ID क्रिएट होतो। जसं की आपल्याला कुठंही शॉप उघडायचं म्हणलं तर हे ऑनलाईन शॉप आहे, आपल्याला ऑफलाईन करायची गरज नाही आहे। मित्रांनो, इथे त्यांनी व्हिडिओ दिलेले आहेत, तुम्ही शॉप कसं उघडायचं किंवा शॉपमध्ये सेटअप कसा लावायचा, कुठले कुठले फीचर्स तुम्ही ॲड करायचे, त्या व्हिडिओ दिलेले आहेत। तिथं तुम्ही त्या ॲपवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता। आता मी इथं ऑफ शॉप जे आहे ते क्रिएट करतो आहे, तर क्रिएट शॉपवर क्लिक करायचं आहे आणि तिथं फक्त आपल्या शॉपचं जे नाव आहे ते आपल्याला तिथं एंटर करायचं आहे। जसं की मी आपल्या चॅनलचंच नाव देतो वायके डिजिटल म्हणून आणि क्रिएट बटनावर क्लिक करतो। तर मित्रांनो, हे पाहू शकतो तुम्ही वायके डिजिटलचं जे शॉप आहे ते क्रिएट झालेलं आहे। वी वेअर ॲडेड 2069 बेस्ट सेलिंग प्रोडक्ट्स इन युअर शॉप, म्हणजे त्यांनी आता आपल्याला 2069 प्रोडक्ट त्यांनी आपल्या शॉपमध्ये अवेलेबल केलेले आहे, जे की आपण दुसऱ्यांना विकू शकतो। तर मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये खूप सारा आता पैसा आहे, कारण बिकॉज जर तुम्ही पाहिलं असेल तर जास्त करून जे कस्टमर आहेत, तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग माहीत असेल किंवा तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम जास्त वापरत असाल, तुम्ही बघत असाल, सर्व प्रोडक्ट आता ऑनलाईन मार्केटिंगवरनं विकले जातात। ते कोणी ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे त्या साईटवर जास्त प्रेफर करत नाही, त्या साईटवरनं विक्री होती काही प्रॉब्लेम नाही आहे। पण जर आपण हे दुसऱ्याला प्रेफर करतो तो फक्त आपल्यासाठी, म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवून ते परचेस करतो, कारण आपण त्याच्या दारापर्यंत जात आहे। ॲमेझॉनमध्ये जाऊन त्यांना सर्च करावं लागतं आणि त्याच्यानंतरनं ते पुढं प्रोसिड होतं, पण इथं आपण त्यांच्या दारात जाऊन, म्हणजे त्यांना स्वतः आपण कन्व्हिन्स केल्यासारखं तयार होतं। तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की इथं शॉप जर आपलं क्रिएट झालेलं आहे, आपण लोकांना प्रोडक्ट कसं सेल करायचं आणि कॉपी पेस्ट जॉब म्हणजे नक्की काय आहे हा प्रकार। तर मित्रांनो, कॉपी पेस्ट म्हणजेच तुमच्याकडे जर व्हॉट्सअपचे डिटेल्स असतील, आपल्याकडे खूप सारे ग्रुप्स असतात ज्याचा आपल्याला काही फायदा नसतो, मित्रांनो आपल्याला आता असंच करायचं आहे, त्या ग्रुपचं ज्यांचा काहीच फायदा नाही त्या ग्रुपमध्ये आपल्याला हे फोटोज वगैरे सेंड करायचे आहेत। तर कसे सेंड करायचे आज आपण पाहणार आहोत। तर आपण तिथून शेअर करायचं आणि शेअर करून व्हॉट्सअपला यायचं आहे, तर व्हॉट्सअपला आपल्याला फक्त सेंड करून टाकायचं आहे। सेंड केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो की अशा प्रकारचं आपल्याला ऑप्शन येईल, इथं आपल्याला ते मार्जिन जॉईन करायचं सांगतील, तुम्ही किती परसेंटेज मार्जिन घेणार आहात। आता त्या प्रोडक्टची कॉस्ट जी आहे ती 341 रुपये आहे, तर तुम्ही त्या प्रोडक्टवर किती परसेंट मार्जिन घेणार आहात। तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, 50 रुपयापर्यंत मार्जिन प्रत्येक गोष्टीवर ठेवत जा। जर तुम्हाला आत्ता सध्या फक्त कस्टमर्स एंगेज करायचे असतील तर तुम्ही मार्जिन कमी ठेवून देखील काम करू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे। मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता तर मी 17% इथं ठेवतो, म्हणजे 358 रुपये त्याची प्राईस होईल।
तर मित्रांनो, ते झाल्यानंतर परत एकदा तिथून शेअर मेसेज होतो आणि ते पूर्णपणे त्या एका मेसेजमध्ये त्या कपड्याची माहिती दिली जाते, म्हणजे कॉटन आहे, कसं फॅब्रिक कसं आहे, टाईप कशी आहे किंवा कुठल्या साईजचं आहे. त्यांनी त्या खालच्या लिंकवर आपल्या क्लिक केल्यानंतर तो डायरेक्ट आपल्या शॉपवर व्हिजिट होणार, जे की आपलं ऑनलाईन शॉप ग्लो रोडवर अवेलेबल आहे. शॉपवर क्लिक केल्यानंतर त्याला फक्त ते टी शर्ट दिसणार. तुम्ही पाहू शकता त्या टी शर्टची तिथला आपल्या शॉप म्हणजे आपण जिथून परचेस केलं तिथं आपल्याला त्याची कॉस्ट दाखवत होते 341 रुपये आणि आता त्याला दाखवत आहे 358 रुपये. इथून तो फक्त बाय नाववर क्लिक करून इथं तुम्ही कमेंट देखील पाहू शकता, मस्त फॅब्रिक आहे, व्हेरी नाईस वगैरे, गुड वगैरे अशा कमेंट्स आहेत. म्हणजे तो जो कपडा आहे तो सुद्धा चांगला आहे आणि लोक जास्त करून रिव्ह्यू बघूनच परचेस करत असतात. मित्रांनो, इथं रिव्ह्यू वगैरे सुद्धा चांगले आहेत आणि इथून तो परचेस करू शकतो आणि त्याने परचेस केल्यानंतर आपलं जे मार्जिन आहे ते आपल्या बँक अकाउंटमध्ये किंवा ग्लो रोडच्या आपल्या ज्या शॉप आहे शॉपचं जे वॉलेट आहे आपलं त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो. तर मित्रांनो, इथं त्यांनी कॅटेगरीज वगैरे देखील दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही कुठलेही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट कॅटेगरीज थ्रू देखील शोधू शकता एखादं प्रोडक्ट जर तुम्हाला प्रेफर करायचं असेल तर. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपलं जे ऑनलाईन दुकान आहे हे सुरू करा. हे विदाउट कॉस्ट आहे, नो झिरो इन्व्हेस्टमेंट, तुम्ही देखील हे चालू करू शकता. मित्रांनो, वेळ वाया घालू नका, लगेच कामाला.